येशू डोंगरावरून खाली आला तेव्हा लोकांचे थवे त्याच्या मागे चालू लागले. तो पहा, एक कुष्ठरोगी येशूच्या जवळ आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याच्या पाया पडत काकुळतीने विनंती करीत म्हणाला, महाराज, तुमची इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात. तेव्हा त्या मनुष्याला स्पर्श करीत येशू म्हणाला, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि तत्क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. मग येशू त्याला म्हणाला, आता कोणाशीही बोलण्यास न थांबता स्वतःला तपासून घेण्यासाठी ताबडतोब याजकाकडे जा. तू कुष्ठरोगापासून मुक्त झाला आहेस याचा पुरावा म्हणून मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या बरोबर अर्पणही घेऊन जा. येशू कफरनहूमात आला तेव्हा एका रोमी सेनाधिकाऱ्याने त्याच्याकडे येऊन त्याला विनंती केली, महाराज, माझा नोकर घरी पक्षाघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे. ठीक आहे, येशू म्हणाला, मी तुझ्या घरी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा तो अधिकारी म्हणाला, प्रभूजी, तुम्ही माझ्या घरी यावे या लायकीचा मी नाही. तुम्ही येथेच उभे राहून बरा हो एवढे शब्द उच्चारले तरी माझा नोकर बरा होईल हे मला माहीत आहे, कारण मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करीत असतो आणि माझ्याही हाताखाली काम करणारे माझे सैनिक आहेत. मी एकाला हुकूम सोडतो जा आणि तो जातो, आणि दुसऱ्याला हुकूम सोडतो ये आणि तो येतो. माझ्या चाकराला मी म्हणतो हे कर आणि तो ते करतो. येशूने हे ऐकले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि आपल्या मागून येणाऱ्या लोकांना म्हणाला, मी तुम्हाला खरोखरीच सांगतो की एवढा मोठा विश्वास इस्रायल मधील एकाही माणसात मला आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की या रोमी अधिकाऱ्यासारखे अनेक लोक सर्व जगातून येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या शेजारी बसतील. आणि मुळात ज्या इस्रायल लोकांसाठी हे स्वर्गाचे राज्य प्रस्थापित केले आहे त्या लोकांतील अनेक जण बाहेरच्या अंधारात शोकाच्या आणि यातनांच्या दरीत टाकले जातील. नंतर येशू त्या रोमी अधिकाऱ्याला म्हणाला, घरी जा, ज्या गोष्टीविषयी तू विश्वास धरला होतास ती झाली आहे. आणि त्याच घडीला त्याचा नौकर बरा झाला. येशू पेत्राच्या घरी आला तेव्हा पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून आहे असे त्याने पाहिले. तेव्हा येशूने तिच्या हाताला स्पर्श केला आणि त्याने स्पर्श करताच तिचा ताप गेला. ती उठली आणि त्याची सेवा करू लागली. संध्याकाळ झाल्यावर भूतांनी पछाडलेल्या अनेक लोकांना येशूकडे आणण्यात आले. येशूने त्या दुरात्म्यांना एका शब्दानेच घालविले आणि सर्व आजारी लोकांना बरे केले. संदेष्टा यशया याने केलेले भविष्य पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने म्हटले होते, त्याने आमचे आजार स्वतःवर घेतले आणि आमचे रोग स्वतः सोसले. येशूने आपल्या भोवताली जमलेली गर्दी पाहिली तेव्हा त्याने शिष्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा दिली. तेवढ्यात नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूकडे येऊन म्हणाला, गुरुजी, तुम्ही कोठेही गेलात तरी मी तुमच्या मागे येईन. येशूने उत्तर दिले, कोल्ह्यांना बिळे आहेत आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, पण मी जो मनुष्याचा पुत्र आहे त्या मला स्वतःचे घर नाही की डोके टेकण्यापुरतीही जागा नाही. त्याच्या शिष्यांपैकी दुसऱ्या एकाने म्हटले, महाराज, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या. पण येशूने त्याला म्हटले, तू आत्ताच माझ्या मागे ये, ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांनाच आपल्या मृतांची काळजी घेत बसू दे. मग एका होडीत बसून तो आपल्या शिष्यांसह सरोवराच्या पलीकडे जाण्यास निघाला. तोच एकाएकी सरोवरात इतके मोठे वादळ उठले की त्यांची होडी लाटांनी झाकून गेली.
पण येशू झोपी गेला होता. शिष्यांनी जवळ जाऊन त्याला उठविले आणि ते उरडून म्हणाले, गुरुजी गुरुजी आमचा बचाव करा, आम्ही बुडत आहो. येशू त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासू लोक हो, तुम्ही इतके का घाबरता? मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला व लाटांना धमकाविले. तेव्हा वादळ शमले आणि सर्व वातावरण शांत झाले. हे पाहून शिष्य चकित झाले आणि आपापसांत चर्चा करू लागले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारा व लाटाही त्याच्या आज्ञा पाळतात. सरोवराच्या पलीकडे गद्रेकरांच्या देशात येशू आला तेव्हा भूतांनी पछाडलेली दोन माणसे कब्रांतून निघून येत असलेली त्याला भेटली. ती माणसे इतकी उपद्रवी होती की त्या परिसरातून कोणालाही जाता येत नव्हते. येशूला पाहून ती मोठ्याने किंचाळून म्हणाली, हे देवाच्या पुत्रा, आमचा तुझा काय संबंध? ठरलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हाला छळण्यास आला आहेस काय? दूर अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भूतांनी येशूकडे याचना केली, तू आम्हाला हाकलून देणार असशील तर आम्हाला त्या डुकरांच्या कळपात पाठव. येशू म्हणाला, ठीक आहे जा. तात्काळ भूते बाहेर आली आणि त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो सर्व कळप डोंगरांच्या कड्यावरून किनाऱ्याकडे धावत सुटला आणि खाली पाण्यात बुडून मेला. कळप राखणारी लोक या विलक्षण प्रकाराची हकीकत सांगत जवळच्या शहरात पळत गेले. भूतग्रस्तांच्या बाबतीत काय घडले हेही त्यांनी लोकांना सांगितले. तेव्हा शहरचे शहर येशूला भेटण्यास आले. त्याला भेटल्यावर आमच्या हद्दीतून निघून जा अशी त्यांनी त्याला विनंती केली.